Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me and Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे क्लिनिक डे. सो गेटिंग रेडी फॉर द क्लिनिक. त्याच्या आधी मस्त नाश्ता करणार आहे. सो आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो आज परत पाऊस, पावसाचं वातावरण. काल तक तर एकदम ऊन होतं, पाऊस नव्हतं. आज एकदम सकाळपासून पाऊस पडतोय. काय सारं सोडायला गेली आणि येताना पूर्ण भिजले. पाऊस पडतोय ना. सो आज काय ब्रेकफास्ट लंच? आज ब्रेकफास्टला आहे काय म्हणतात त्याला, विसरली. थालीपीठ. थालीपीठ ब्रेकफास्टला आहे. लंच सुद्धा झालंय, भात ठेवायचा आहे फक्त. आज मी बटाट्याची भाजी केली आहे. क्लिनिकमध्ये फायनली मी घरी आली आहे. फक्त 5 to 10 मिनिट्सचं माझं काम होतं, पण जेवढ्या वेळ मी बाहेर होते तेवढ्या वेळ पाऊस पडत होता. अँड द मोमेंट आय एंटर्ड होम पाऊस थांबला. आणि हे आपल्या खूप लोकांबरोबर होतं, आपण जेव्हा कोणत्या कामासाठी बाहेर निघते तर पाऊस फटाफट स्टार्ट होतं आणि खूप भिजून जातो त्या ह्याच्यात. एनिवेज, सो काही दिवसांपूर्वी मी आमच्यासाठी ना काही बीबी क्रीम मागवलेले अकॉर्डिंग टू अवर स्किन टोन. म्हणजे घरात प्रत्येकाची स्किन टोन तुम्ही पाहिली असेल वेगवेगळी आहे आणि प्रत्येकाच्या स्किन टोनला त्या त्या प्रकारचे बीबी क्रीम्स लागतात. सो मी जे मागवले आहे ते आहेत डर्माकोचे आणि त्या मी यूजसुद्धा केले. बट देन आय थॉट की तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करते. सो मार्केटमध्ये आता खूप सारे बीबी क्रीम्स अवेलेबल आहेत विच कन्सील्स अवर डार्क स्पॉट्स आणि त्याचबरोबर ब्लेमिशेस अवर स्किन टोन. बट ते फक्त टेम्पररी बेसिसवरती करतं. सो आता मी तुम्हाला जो हा प्रोडक्ट दाखवणार आहे त्याच्यामुळे तुमचा जो मेकअप आहे तो परफेक्टली ब्लेंड होणार आहे आणि त्यामुळे तुमची जी स्किन आहे ती खूप छान दिसणार आहे. सो डर्माको तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे 2% नियासिन अमाइड हायड्रेटिंग बीबी क्रीम विथ SPF 30 PA 2+. इट्स अ परफेक्ट ब्लेंड ऑफ मेकअप अँड स्किन केअर. हा जो बीबी क्रीम आहे नॉट जस्ट कन्सील्स बट ऑल्सो हिल्स युअर स्किन बाय रिड्युसिंग ऍक्ने मार्क्स अँड स्पॉट्स विथ 2% नियासिन अमाइड आणि त्याचबरोबर प्रोव्हाइड्स द नेसेसरी हायड्रेशन विथ द ड्रीम टीम ऑफ 1% हायलुरोनिक ऍसिड अँड ऍक्वेक्सिल. सो हा जो बीबी क्रीम आहे गिव्स कवरेज विच हेल्प्स इन कन्सिलिंग ऍक्ने मार्क्स ब्लेमिश्ड. अँड द बेस्ट पार्ट म्हणजे आता हे तुम्हाला 3 शेड्समध्ये मिळतात विच इज सुटेबल फॉर इंडियन स्किन टोन. एक तर आहे आयव्हरी, दुसरं आहे न्यूड आणि तिसरं आहे वॉर्म बेस. आणि जसं की मी सांगितलं ह्यातलं जे मेन इन्ग्रेडियंट आहे ते आहे नियासिन अमाइड, ज्याच्यामुळे आपल्या स्किनवरचे जे डार्क स्पॉट्स आहेत ते कमी होतात आणि त्याचबरोबर आपली स्किन आहे ती इव्हन होते. हायलुरोनिक ऍसिडमुळे आपली जी स्किन आहे ती हायड्रेटेड राहते थ्रू आउट द टाइम. फर्स्ट आहे आयव्हरी. सेकंड आहे न्यूड. सो तुम्ही अकॉर्डिंग टू युअर स्किन टोन घेऊ शकतात. यू कॅन सी की ते इझिली ब्लेंड, जे मी आधी लावलेलं ते इझिली स्किनमध्ये ब्लेंड झालेलं आहे. अँड द लास्ट इज वॉर्म बेज. सो हे आहेत 3 शेड. सो ह्यातला मी एक अप्लाय करून दाखवणार आहे तुम्हाला माझ्या फेसवरती. सो मी आता इथे घेतला आहे आयव्हरी आणि खूप असं पी साईज अमाऊंट ऑफ ही जी क्रीम आहे ती तुम्हाला तुमच्या फिंगरवर घ्यायची आहे अँड देन यू हॅव टू अप्लाय इट ऑन युअर फेस अँड विथ युअर फिंगर्स तुम्हाला ते ब्लेंड करायचं आहे.
इनकेस तुम्हाला हे प्रोडक्ट्स मला घ्यायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी याची लिंक दिलेली आहे. धमाकोचे प्रोडक्ट्स तुम्हाला Amazon, Nykaa, Flipkart वर मिळतील. त्याचबरोबर तुम्ही माझा कूपन कोड सुद्धा यूज करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला 20% ऑफ मिळेल. आणि माझा कूपन कोड आहे रचना 2023. धमाकोने खूप छान इनिशिएटिव्ह घेतलं आहे. ते म्हणजे कसं, जेव्हा पण तुम्ही त्यांच्याकडनं काही बाय कराल, धमाको विल लिंक युअर ऑर्डर विथ अ चाइल्ड दॅट दे हेल्प एज्युकेट अलॉंग विथ भूमी. अँड धमाको हॅज एम्पावर 10,000 प्लस स्टुडंट्स दिस इयर विथ द्या यंग सायंटिस्ट इनिशिएटिव्ह. अँड धमाकोचे जे पण प्रोडक्ट्स आहेत ते सर्व काही फ्रेग्रन्स फ्री आहेत. त्याचबरोबर हा जो ब्रँड आहे तो तुम्हाला रिकमेंड करतो पॅच टेस्ट बिफोर यू यूज ऑल दिस प्रोडक्ट. सुंदर कलर करते. Count the balloons. How many? 1, 2, 3, 4, 5, 6. Which circle you will color? Which circle you will color? Show me 6. Good girl. Do it properly. उदंड आयुष्य लाभो. आजी छान दिसते. स्कूल टीचर वाटते ना. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने गणित क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमा. तू कोणाकडे आली सांग पहिले. Now who is Kritika and who is Kavish? I'm so sorry. मी नेहमी विसरते. हिंट 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 आहे. के के कृतिक कविश असं झालं. मी आतापर्यंत ओळखत नाही या दोघांना. ठीक आहे असं. तुक्का मारलेला मी. काय म्हणते रेड ब्युटी कशी दिसतीयस. छान दिसतय. मी तू मला म्हणते रेड ब्युटी. अँड मला वाटलं तू मला विचारते कशी दिसते. असू दे ग, तुझ्याच बरोबर मस्ती करेल अजून कोणाला. मी आता दोघी आज भेटलोच आहोत. कशासाठी? डान्स प्रॅक्टिस साठी. आपण जरा फॅन कमी करून आवाज असतो ते फॅनचा. बट त्याचबरोबर मी अजून एका महत्वाच्या कामासाठी भेटली आहे संचिताला. जे मी तुला कधी पण सांगते नाहीसा झाल्या ऑलमोस्ट. हा म्हणजे आता 3 इयर्स झालेत. पण काही ना काही कारणामुळे मी विसरत होती आणि ती पण तिच्या कामांमध्ये असल्यामुळे ती पण विसरत होती. बट फायनली आज आमचं होणारच आहे. सो खूप लोक खूपदा विचारतात आम्हाला की तुम्ही नायसासाठी काय करतात लाईक इन्व्हेस्टमेंट म्हणून. सो तुम्हाला थोडक्यात संचिता एक माहिती देईल की मी ऍक्च्युली का तुझ्या म्हणजे आज मी काय करणार आहे नायसाचं काय कोणत्या गोष्टीसाठी काय फ्युचर इन्व्हेस्टमेंट करते. सो नाही संचिता थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला जे सांगितलं की मी इन्व्हेस्टमेंट करते. आम्ही ऑलरेडी स्टार्ट केलेल्या आहेत. बट ही जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यासाठी मला हिने कन्व्हिन्स नाही पण कधी विचार साठी लागले. बट सो फायनली तो आता टाइम आलेला आहे. बट त्याचबरोबर मग विचार केला की तुमच्याबरोबर पण शेअर करते. कारण असे खूप सारे आहेत ज्यांना ऍक्च्युली या स्कीम्स बद्दल माहिती नसतं की काय करायचं. आणि जेव्हा आपलं बाळ लहान असतं तेव्हापासून आपण जर सुरुवात
सुरुवात केली तर इट्स गुड ना. फक्त ह्याच्या पुढे संचिता सांगेल, संचिता समजणार सगळ्यात आधी की काही जे असे काय म्हणतात जे खूप सारे पुण्य केलेले लोक असतात ज्यांना मुलगी होते तर तिचं काय नाही असंच आहे. माझं मुलं मी थोडं कमी पुण्य केलंय. सुकन्या समृद्धी जी आहे योजना, दिस इज अ गव्हर्नमेंट बेस्ड योजना, सगळ्यांनी ऐकून असाल. पण सुकन्या समृद्धी योजना जर ज्यांना कोणाला मुलगी आहे त्यांनी केलीच पाहिजे, कारण का ह्याच्यात खूप सारे आपल्याला बेनिफिट्स आहेत. म्हणजे सगळ्यात महत्वाचं की यू आर गेटिंग अ व्हेरी गुड रेट ऑफ इंटरेस्ट, ठीक आहे. आणि दुसरं आहे की एक सेव्हिंग होऊन जाते, ज्या सेव्हिंगला आपण हातच नाही लावू शकत. सो दॅट इज द मोर बेनिफिट, बेनिफिट नाही म्हणू शकत, एक खूप महत्वाचं आहे की आपण कितीही अडचणीत असलो तरी आपल्या मुलीच्या साठी जी सेव्हिंग करतोय ती सेव्हिंग तशीच राहते. सो 90 डेजचं बाळ पाहिजे, दिस इज द मिनिमम एज आणि मॅक्झिमम एज 10 इयर्स, ओके. ह्याच्यात मिनिमम इन्व्हेस्टमेंट जी आहे दॅट इज जस्ट 250 रुपीज. 250 रुपीजने आपण अकाउंट ओपन करतो आणि हे कुठल्याही बँकेमध्ये सगळीकडे ही जी गव्हर्नमेंटचं ही जी स्कीम आहे ही अवेलेबल आहे, अगदी पोस्टात सुद्धा, राईट. सुकन्या समृद्धीमध्ये मिनिमम 250 इन अ इयर यू हॅव टू पे, कारण का त्या वर्षी तुम्हाला ते ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी अकाउंट मॅक्झिमम 1,50,000 रुपीज. आणि हे तुम्हाला एकत्र नसतात भरायचे. सपोज आज माझ्याकडे ह्या महिन्यात माझ्याकडे 1,000 रुपये उरले तर मी टाकून दिले, ठीक आहे. पुढच्या महिन्यात आय हॅव 4,000 एक्स्ट्रा, आय पुट 4,000 रुपीज. म्हणजे एका वर्षात 12 टाइम्स मी त्याच्यात पैसे टाकू शकते, मिनिमम 250, मॅक्झिमम 1,50,000 रुपये. आणि सगळ्यात बेस्ट आहे की एक वर्किंग वुमन आहे किंवा कोण आहे किंवा बाबाला जर त्यांचं टॅक्स सेव्हिंग करायचं असेल तर अंडर सेक्शन 80C मध्ये हे टॅक्स सेव्हिंग मध्ये पण तुम्ही शो करू शकता. सो दिस इज बेस्ट. आणि काहीही झालं तरी आपण त्या पैशाला हात लावू शकत नाही, बिकॉज मध्येच हे तोडता येत नाही. किती पिरियड नंतर? येस, 80 ऍक्च्युली ह्याची जी मॅच्युरिटी आहे ती 21 एजला आहे. मुलीचं 21 एजला ते आपलं 21 एजला त्यांची मॅच्युरिटी आहे. प्री मॅच्युअर जे आहे ते 18व्या वर्षी करू शकतो. तिच्या 18th इयरला आपण ते क्लोज करता येतं आपल्याला, पण त्याची जी पिरियड आहे ते 21 इयर्स पर्यंत. आपण हे इन्व्हेस्टमेंट आणि जो एक्स्ट्रा इंटरेस्ट जो लागतो ती, आणि ह्याच्यात जे आहे FD पेक्षा जास्त रेट ऑफ इंटरेस्ट भेटतो. म्हणजे आता सध्या जो सिनियर सिटीजन्सचा रेट ऑफ इंटरेस्ट चालू आहे तो रेट ऑफ इंटरेस्ट ह्यात भेटतो 7.6%चा. ज्यांना मुली आहेत मी तर आग्रहाने सांगेल की तुम्ही सुकन्या समृद्धी खोलाच. आणि 250 म्हणजे नसेलच तुमच्याकडे, म्हणजे एवढं कारण कसं प्रत्येक आता फॅमिली आपण एक बजेट काढतो दर महिन्याला. सो 250 तर नक्कीच आपण इन्व्हेस्ट करू शकतो. ते 250 पण का, म्हणजे ह्या वर्षी मी ओपन केलं माझ्याकडे 10,000 होते, सो आय ओपन इट 10,000. पुढच्या वर्षी माझ्याकडे खूप लिमिटेड आहे तर मला ऍटलीस्ट एक अकाउंट ऍक्टिव्ह ठेवायचं, म्हणून मी 250 टाकून ते अकाउंट ऍक्टिव्ह, म्हणजे त्या इयरला माझं अकाउंट ऍक्टिव्ह राहील असं. ही झाली ती सुकन्या. आणि एक आहे जी दुसरी मी SIP हिच्या बरोबर येस करते. ऍक्च्युली ही तुझं सुकन्याचं आहे, हे आपण करूया. SIP ऍक्च्युली म्युच्युअल फंड ना, खूप लोक म्युच्युअल फंड म्हटले की घाबरतात, ठीक आहे, सगळेच घाबरतात. पण म्युच्युअल फंड कितपत इझी आहेत किंवा कितपत रिस्की आहेत किंवा कितपत चांगले आहेत हे डिपेंड करतं आपण कोणता फंड चूज करतोय. आणि सेकंडली की ॲक्च्युली आपल्याला बघायचं की ॲक्च्युली मी सांगते रचनाचे खूप बेसिक जे आहेत, म्हणजे ज्या हाऊस वुमन्स आहेत ज्यांना SIP एक्झॅक्ट माहिती नाही किंवा म्युच्युअल फंडमध्ये जास्त इंटरेस्ट नाही आहे, तर मी खूप लेमॅन लँग्वेजमध्ये आणि छोट्या ह्याच्यात समजवते की SIP मध्ये 3 भाग असतात, एक लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. लार्ज कॅपमध्ये सगळ्या A-rated कंपनी येतात, जसं रिलायन्स, बोल, टाटा, बिर्ला, मोठ्या मोठ्या कंपनी. मीडियममध्ये ॲव्हरेजिंग कंपनी आणि स्मॉलमध्ये जे असतात न्यू जे व्हेंचर्स असतात किंवा जे खूप प्रॉफिट बेस्ड असतात, इन्स्टंट प्रॉफिट बेस्ड त्या टाईपच्या कंपनीज असतात. तर स्मॉल ह्याच्यात आपण जेव्हा टाकतो पैसा तेव्हा तुझा इन्व्हेस्टमेंट अमाऊंट किंवा पर्सेंटेज रेट ऑफ इंटरेस्ट जो भेटतो तो खूप हाय असतो, पण त्याचबरोबर तुझी रिस्क पण खूप हाय असतं. इफ दॅट फंड डज नॉट वर्क, इट्स न्यू ना, हां डज नॉट वर्क, ते पडतं. तर आपण ना मल्टी कॅप फंड असतात ज्याच्यात सगळे थोडे थोडे थोडं असतात,
किंवा लार्ज कॅप जे सेफ असतात, तुम्हाला वर्षाचे 8-10% रिटर्न देतात, बट ऑफकोर्स दे विल गिव्ह यू दॅट. मीडियम मध्ये 10-12%, 15% चा रेट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे इंटरेस्ट यू कॅन गेन. बट ऑफकोर्स अगेन दिस इज नॉट एनिवेअर की ह्या वर्षी एवढाच भेटेल पुढच्या वर्षी तेवढं, डिपेंड ऑन द मार्केट. पण एवढं आहे की लार्ज कॅप वगैरे मध्ये रेट ऑफ इंटरेस्ट कमी असतो, पण हा मिळतच. ठीक आहे. एस आय पी जर लॉंग टर्म, कोणता पण म्युच्युअल फंड जर घेतो आपण आणि 3 इयर्सच्या जास्त ठेवतोय, तर शॉर्ट शॉर्ट यू विल बी इन प्रॉफिट ओनली. म्युच्युअल फंड आर नॉट फॉर यु नो छोट्या टर्मसाठी नाही आहे. लोक छोट्या टर्म्समध्ये टाकतात, म्हणजे मी आज टाकले 10,000, उद्या मार्केट क्रॅश झालाय तर माझ्या 10,000 किंमत झाली 9,200-9,300. आपण लगेच घाबरतो. यू डोंट हॅव टू पॅनिक, राईट? वी आर कीपिंग अवर फंड फॉर अ लॉंग टाईम, सो वी कॅन वेट अँड आर फंड कॅन ग्रो लाईक एनिथिंग. सो म्युच्युअल फंडमध्ये जेवढा टाईम द्याल तेवढा तुमचा फंड सॉलिड वाढतो. सो बेसिकली मी आता रचनाला सांगितली एस आय पीज करायला. मी तिला सांगितलं तू 5,000-5,000 किंवा 10-10,000 कर. सेकंड मी एक तिला सजेशन दिलं आहे, रादर दॅन पुटिंग इन टू वन फंड, स्प्लिट इट इन टू सम अदर फंड. लाईक आता एस बी आय म्युच्युअल फंड खूप चांगले आहेत, त्याच्यात इक्विटी प्लॅन्स वगैरे, मल्टी कॅप, एस डी एफ सीचा मल्टी कॅप, परत आता एल आय सीचा बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड आहे, आदित्य बिर्ला आहे, आणि अजून कॅनेरा रॅबेको आहेत. हे खूप चांगल्या कंपनीज आहेत. ठीक आहे. आता आय डी बी आयचं नाही आता, कारण का आय डी बी आय म्युच्युअल फंड मर्ज झालं आहे एल आय सी म्युच्युअल फंड बरोबर, नाही तर मी आय डी बी आय पण बोलली असती. सो वर्क्स इन आय डी बी आय. या सो बेसिकली हे सगळे काय काय फंड आहेत ना, त्यात स्टार्ट करा एस आय पी. आणि जर तुम्हाला वाटतं की महिन्याचं 2,000 एस आय पी करायचं, तर एक वेगळ्या फंडमध्ये टाका, एक वेगळ्या फंडमध्ये टाका. तुमचा रिस्क जो आहे तो डायव्हर्सिफाईड होऊन जातो, राईट? म्हणजे जर ह्या फंडमध्ये मला 13-14 भेटत आहेत आणि ह्या फंडमध्ये 7-8 भेटत आहे, म्हणजे ॲव्हरेजिंग 10-11% आसपास आहे. दॅट इज व्हेरी गुड. ठीक आहे. ह्याच्यामध्ये लॉकिंग नसतं. टॅक्स सेव्हिंग जर करायला गेलं तर 3 वर्षाचं लॉकिंग असतं. नॉर्मल केलं तर लॉकिंग नाही आहे. तुम्ही जमजा 6 महिने झाले 1,000-1,000 रुपये करताय आणि 7व्या महिन्यात तुम्हाला 3-4 हजाराची गरज पडली, तर तुम्ही ते काढू पण शकता. फक्त एवढं आहे, 1 इयरच्या आधी काढतो तर 1% पेनल्टी आहे. 1 इयर नंतर कधीही पैसे काढा, काही टेन्शन नाही. हा, सो बेसिकली तुम्ही साठवू शकतात आणि त्याच्यावर इंटरेस्ट. सपोज आता 10,000 आपण पकडलं तर वर्षाचे 1,20,000 झाले, राईट? त्याच्यावर जे काय इंटरेस्ट. आणि रचनाला अगदीच 50,000 गरज लागली तर शी कॅन जस्ट पुल आउट ओनली 50,000 रुपीज, म्हणजे जितके पाहिजे आपण तितकेच काढू शकतो आणि आपण वापरू शकतो आणि आपले 10,000 ते चालू जात. सो एस आय पी इज मस्ट. थोडं 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 करून मोठा करा. ज्यांची मुलं लहान आहेत, खूप आहेच बायका मी नॉर्मल की ज्यांना भीती वाटते इन्व्हेस्ट करायला, मग त्याचे कुठेतरी डब्यात किंवा ह्याच्यात ते म्हणत की अरे आपण इथे ठेवूया, इथे मग ते असं साठवून ठेवतात. सो त्याच्यापेक्षा इट्स बेटर की तुम्ही इथे त्याला इन्व्हेस्ट करा, कारण नाही बोललं तरी त्या डब्यात ना कधी तरी थोडा पैसा निघतो, मग ते इन्व्हेस्टमेंट राहतच नाही. मी माझ्या एक्सपिरियन्स वरून बोलते, मी सुद्धा हेच विचार करायची का करायचं हे. आपण आहे ना, आपण आपल्या घरात पण ठेवू शकतो या सगळ्या गोष्टी, पण बाहेर आपल्याला जास्त फायदा आहे. नाही बोललं तरी ती एक कंट्रोल राहतो त्या गोष्टी, कंट्रोल राहतो. अगदी. जर हिच्याकडनं काढायचं असेल तर ही आय डी बी आय बेलापूरला असते, मेन ब्रांचला तुम्ही जाऊन तिला भेटू शकता तिथे. हो नाही, ऍक्च्युली हे असं काय प्रमोशन वगैरे मला नव्हतं करायचं, पण एक ह्याची फार गरज आहे आणि मला असं वाटलं की मी हिच्याकडे आज येतेच आहे. हिने मला आता ऑन द स्पॉट सांगितलं की हे सगळं हे लोक मुलं खेळतात, तर चला आपण करूया. मग मी पण माझं कामच हे बोलणं. सो माझं मी ना आधी म्हणजे 4-5 इयर्स अगो तर मी खूप खूप जास्त अशी सोशल क्वीन टाइप्स होती. खूप म्हणजे खूप आता ही वर्कहॉलिक झाली आहे, पण वर्कहॉलिक बाय चॉईस नाहीये. ऍक्च्युअली बाय चॉईस नाहीये वर्कहॉलिक, बट असताना सर्टन बर्डन्स आहेत, ह्यूज बर्डन्स आहेत, तर ते एकदा संपले ना की आय बॅक टू माय सोशल. काय सांगू, खूप मजे केले. पण लोकांना तू आवडतीयस हा. खूप लोकांना सांगितलं की प्लीज संचिता बरोबर व्हिडिओ स्वतःला गर्ल म्हणते, आय कन्सिडर मायसेल्फ पण आहे हा, कारण ही बोलू का सरीपेक्षा पण मोठी आहे. 3 इयर्सनी 3 ना
कोण बोलेल तुला? कोण बोलेल का मी रचना पेक्षा 5 इयर्स मोठी? 5 कशी ग? 6 इयर्स? 7? 7 इयर्स मोठी आहे रचना पेक्षा. सगळे म्हणतील मीच मोठी दिसते. आय एम संतूर मम्मा. त्या दिवशी ना त्या दिवशी सनी आणि मी आठवण काढलेली की आपण त्या पेजंट मध्ये उभे होतो. हा सो कोणाला माहिती त्यांना सांगते संजिता इज फर्स्ट मिसेस पनवेल. सो ती ना तर आम्ही ते आठवण काढत होतो. तू बोललीस ना की आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की रचनाच होईल रचनाच होईल. आम्ही प्रे करत होतो की रचना. कोणाला माहिती असेल नसेल रचना आम्ही टॉप 10 मध्ये जेव्हा आलो रचना वॉज लुकिंग स्टनिंग. तिचा मला तो व्हाईट गाऊन वगैरे इतका आवडलेला. आणि जेव्हा प्रॅक्टिस मध्ये पण जेव्हा मी रचनाला बघितलेलं आय वॉज लाईक म्हणजे ते फर्स्ट लव्ह असतं ना तुझ्या केसांवर. कारण का तुझे केस मला इतके आवडलेले. हेअर क्रश हेअर ओनली हा बाकी काही ना. तर आहे ना आय टेल यू आम्ही टॉप 10 मध्ये सिलेक्ट झालेलो. सो ओके आन्सरिंग वॉज गुड गुड. शी वॉज द लास्ट 10th. अरे मी अशी मी नाही असं म्हणजे दोन मन होते. एक मन होता की नाही नाही मला नाही जायचं मला नाही बोलायचं. मला अजून चूज नाही केलं यांनी. माझा पण नंबर नव्हता. 6-7 नंबर झाल्यानंतर 23 माय बॅच नंबर 20 7-8 जण कॉल आउट झाले. 6-7 जण कॉल आउट झाले. साला यार एवढे वाईट होतो आपण एवढं छान वॉक केलं. अजून काही माझं तर 10th आला पण तरी मला 10th नंबर हिचा. आणि ही शेवटचे क्वेश्चनेअर मध्ये सो मला खूप छान क्वेश्चन आलेला. आय लाईक धडाधड गेव आन्सर बिकॉज माय कझन्स हॅज लास्ट म्हणजे रात्री त्यांनी माझ्याकडून खूप प्रॅक्टिस घेतलेली. पण ही म्हणजे ही जशी आता दिसते तशीच तेव्हा पण होती. नो स्टेज थोडी थोडी पतली ती मेरे स्वभाव. येस बोल. सो माझं आन्सर झालं देऊन त्यानंतर 2-3 जणी होत्या त्यांनी असे फुल ऑन असे आन्सर्स दिले की आय वॉज लाईक की ओके ठीक आहे कट अप. देन माझे सगळे जे घरचे होते ना दे वर लुकिंग रचना वॉज लुकिंग लाईक अ डॉल व्हाईट आहे. हिनी आन्सर हिचं काहीतरी एकदम रॉंग आन्सर पाहिजे किंवा हिला बोलता नाही आलं पाहिजे. आणि मी एवढं होती करत पण मी हिच्यावर होती की हिनी आता माझ्याशी चांगलं नको बोलत. आणि जेव्हा हिच्याकडे आलं ही गप्प आणि ना तिथून स्टेजवर पण माझा भाऊ एवढा चांगला तो तिथून म्हणतात कम ऑन रचना यू कॅन रचना. सगळे हिला एवढा जोर जोरात हे करतात हिचे घरचे. आणि आय एम लाईक फ्रॉम एन साइड येस नको बोलू. आणि ऑन दॅट मुवमेंट आय दिस बट इफ शी वुड हॅव ऍटलीस्ट शी वुड हॅव फर्स्ट ऑर सेकंड रनर. फर्स्ट तर मीच झाली असते. खुश होती पण तुझ्यासाठी. सो मेसेस पनवेल ऑलवेज रिमेन टू द हार्ट बिकॉज आमची फ्रेंडशिप पण तिथून झाली. आणि तुम्हाला असं वाटेल की आम्ही खूप जुन्या मैत्रिणी आहोत. वी आर लाईक जस्ट 5 इयर्स या वी आर जस्ट 5 इयर्स ओल्ड बट आमची बॉन्डिंग ओल्ड फ्रेंडशिप. हा तुझ्या इथे जरा व्यवस्थित बोला आपली कांतरगिरी समजून नाही घेणार. सो येस आय एम व्हेरी हॅपी. आणि आता तर अजून फायदा होत आहे मी लोकांना दिसते. नाही नाही पण मला माहिती आहे संचिता अशीच बोलते फालतू बट जोक्स अपार्ट खूप म्हणजे खूप माझे बॅड फेज मध्ये माझे आय हॅव इन पास्ट फ्यू इयर्स आय हॅव गॉन थ्रू अ लॉट. And Rachna is always there to support me. मी वैतागली चिडली का यूज टू कॉल रचना आणि ती माझ्याशी बिचारी काही काम असो एक एक दीड दीड तास बोलायची. किंवा मी घरी जायची तिचा मग आम्ही दोघी बसून सुख दुःख मेरा पुरा बाटली थी उसके साथ टाइप्स. सो आम्ही रोज नाही भेटत म्हणजे आता पण मला असं वाटतं आपण कितीतरी 6-7 महिने भेटलो नसेल फोनवर पण नसेल बोललो. बट आमचा जो बॉन्ड असं थोडंफार मी तिला स्ट्रेस बुस्टर म्हणायचे बस्टर स्ट्रेस बस्टर तेच मध्ये बुस्टर स्ट्रेस बुस्टर. सो दे ऑलवेज बीइंग देअर फॉर मी अँड दे आर स्टिल देअर. सो येस ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे. आता खराने खूप बोलला तर आपल्याला प्रॅक्टिस कायच ना आम्ही फाल्गुनी मारतील आपल्याला. येस येस काय केलं तुम्ही डान्स मेन आम्ही याच्यावर येतो आणि हे करता करता आम्ही खूप बोललो.
मला आला लिफ्टचा आवाज. फोन करतोय तुला. कसलं सेलिब्रेशन? लोकमत अवॉर्ड. सो आय डिंट बॉट द केक बिकॉज आय नो आपण कोणीच केक खात नाही आणि ते वेस्ट होत. सो आय आल दिस इज सनी अँड रचना. त्यानंतर आली आमची नायसा. ओके सो आपण इथे ठेवूया. लिहून दिलं हिला. दिस इज हॅशटॅग Wenzel love. This is actually for the award because this is your channel. And I have wrote many more to come to celebrate. So basically cake nahi anla. Chana hai sarvat best hai. Hai na? आणि मी त्याच्याबरोबर लिटरली त्याला मी सांगितलं कोण दो मुझे नाम लिहिले. ऑफकोर्स मयूरच्या वेदर एवढं तो कधी पासून असा वाट बघतोय. त्याचा चेहरा लिटरली दिसत होता की तो इरिटेट झालाय की घेतलेत फक्त ही मी एवढे ब्राउनी आणि ही किती कोण वापरते. कष्ट करून लिहून आणले माझ्यासाठी. बाबा मोठी सेलिब्रिटी आम्हाला. सगळ्यात पहिली सेलिब्रिटी आहे बाबा. आणि दिस इज फॉर यू ऑलवेज बीन स्टूड टू. आय मी ऑलरेडी आय एम ईटिंग. असू दे ग थोडं थोडं. फायनली आता आम्ही निघतो संचिताकडनं. उद्या परत सनीचा 24 hours ड्युटी आहे. सो आता आम्ही घरी चाललो ॲज युजुअल. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय.